हेलो एंड वेलकम टू कोड गेट्स इजी। कोड गेट सीजीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत झूम मीटिंगचं लाईव्ह स्ट्रीमिंग कसं करायचं यूट्यूबवर। बऱ्याच वेळेला लाईव्ह इव्हेंट करण्यासाठी आपल्याला ह्या फॅसिलिटीची गरज पडते, तर त्याच्यासाठी आपण सुरुवातीला बघून घेऊया झूममध्ये काय सेटिंग्स करावे लागतात ते। तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे झूम लॉग इन केलेलं आहे आपल्या कोड गेट सीजीच्या अकाउंटसाठी, आणि त्याच्या आधी इथे तुम्ही बघू शकता कोड गेट सीजी आपलं टायटलसुद्धा आलेलं आहे। याच्यासाठी आपला पेड व्हर्जन परचेस करावं लागतं झूमचं। आत्तापर्यंत बेसिक व्हर्जनवाला आपण व्हिडिओ बघितले होते, पण पेड व्हर्जन साठी आपला प्लॅन्स अँड प्राइझिंग जी टॅब तुम्हाला वर दिसत असेल सेटिंगमध्ये, तिथून तुम्हाला वेगवेगळे प्लॅन परचेस करता येतात। मी सध्या एक बेसिक प्लॅन याचा परचेस केलेला आहे, तो सगळ्यात स्वस्त असतो। त्याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड टायमिंग मिळतं आणि लाईव्ह स्ट्रीमिंगसाठीचं फॅसिलिटी मिळते। त्याच्यासाठी एक सेटिंग करावं लागतं, ॲडमिनच्या अंडर तुम्ही बघत असाल अकाउंट मॅनेजमेंटमध्ये अकाउंट सेटिंग नावाचा ऑप्शन आहे। त्याच्यामध्ये गेल्यानंतर इथे खूप सारे कॉन्फिग्रेशनचे ऑप्शन्स तुम्हाला मिळतील, जसं की तुम्ही सिक्युरिटी, वेटिंग रूम वगैरे। तिथे स्ट्रीम सॉफ्टवेअर किंवा स्ट्रीमिंगचा एक ऑप्शन आहे, म्हणून मी इथे कंट्रोल एफ करून सर्च करतो स्ट्रीम, आणि इथे तुम्हाला दिसेल खूप खाली आहे पेजच्या, म्हणून मी सर्च केलं। इथे अलाव लाईव्ह स्ट्रीमिंग ऑफ मीटिंग्स ऑप्शन आहे, तो चेक करायचा आहे। बाय डिफॉल्ट तो अनचेक असेल तुम्ही परचेस केल्यानंतर, आणि इथे मी सगळे चेकबॉक्स टिक केलेत, फेसबुक वर्कस्पेस, त्याच्यानंतर यूट्यूब आणि कस्टम लाईव्ह स्ट्रीम सर्व्हिस। कस्टम लाईव्ह स्ट्रीम सर्व्हिस याचा आपण वापर करणार आहोत आणि यूट्यूब हे दोन्ही आपण चेक ठेवणार आहोत। इथे हे सेट करून झाल्यानंतर ते ऑटोमॅटिकली सेव्ह होतील। आता आपण एक शेड्यूल करूया मीटिंग, जिथे लाईव्ह स्ट्रीमिंगचा आपण एक्झाम्पल चेक करूया। म्हणून इथे मी शेड्यूल मीटिंगवर आलो आहे, आणि शेड्यूल मीटिंगच्या इथे जे टॉपिक आहे तिथे मी एक सॅम्पल नाव टाकून घेतो आहे, जसं की सॅम्पल फॉर लाईव्ह स्ट्रीमिंग। सॅम्पल फॉर लाईव्ह स्ट्रीमिंग हे आपलं या मीटिंगचं टायटल आहे, आणि त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन तुम्ही देऊ शकता। तारीख मी आजचीच ठेवतो आहे आणि टायमिंगसुद्धा हेच ठेवतो आहे जे इथे बाय डिफॉल्ट आहे। ड्युरेशन तुम्हाला पाहिजे तुम्ही सेट करून घेऊ शकता तुमच्या गरजेनुसार, जेवढी वेळ तुमची मीटिंग चालणार असेल। पासकोड वगैरे हे जे बेसिक सेटिंग असतात त्या तशाच ठेवलेले चालतील, तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे ते मॉडीफाय करून घेऊ शकता। बाकी कुठलं सेटिंग मी चेंज न करता डायरेक्टली इथे सेव्ह करतो, कारण बाकीच्या सेटिंग्सपेक्षा पण आपला आजचा व्हिडिओचा फोकस हा लाईव्ह स्ट्रीमिंग कसं करता याच्यावर आहे, म्हणून मी सेव्ह बटनवर क्लिक करतो। सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर आपण जिथे नेक्स्ट पेजला राहतो, जिथून आपण मीटिंगची जी लिंक आहे ती घेऊ शकतो किंवा तो मेसेज आहे तो घेऊ शकतो, तिथेच सगळ्यात खाली एक ऑप्शन आपल्याला मिळतो। जर आपल्याकडे पेड व्हर्जन असेल तरच तो ऑप्शन आपला डिस्प्ले होतो, आणि मी ते स्क्रोल करून दाखवतो तुम्हाला खाली, जिथे एक ऑप्शन आहे कॉन्फिगर कस्टम लाईव्ह कस्टम स्ट्रीमिंग सर्व्हिस। इथे आपण आपली यूट्यूबची जी लिंक्स किंवा यूट्यूबचे जे कॉन्फिगरेशन इथे सेट करू शकतो। त्याच्यासाठी मी आता दुसऱ्या एका टॅबवर जातो, जे मी लॉग इन आहे आपल्या कोडगेट सीजी यूट्यूब चॅनलला, आणि तिथे लाईव्ह स्ट्रीमिंग कसं क्रिएट करायचं, जिथे आपण व्हिडिओ क्रिएट करतो तिथे क्रिएटचे जे तुम्हाला दोन ऑप्शन मिळतील, अपलोड व्हिडिओ आणि गो लाईव्ह। तिथे गो लाईव्हवर गेल्यानंतर तिथून आपण लाईव्ह स्ट्रीमिंगसाठीचं शेड्यूल बनवू शकतो। जर तुम्ही पहिल्यांदाच हे गो लाईव्ह करत असाल तर 24 तासाच्या आधी एक मुदत द्यावी लागते, त्याच्यानंतर तुमचा चॅनल एलिजिबल होऊ शकतो लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी। मी ऑलरेडी एलिजिबल करून घेतला होता चॅनल, त्याच्यामुळे इथे डायरेक्टली हा असा ऑप्शन तुम्हाला दिसेल। जे दोन ऑप्शन आहेत, राईट नाऊ म्हणजे डायरेक्टली तुम्ही करू शकता, अदरवाईज लेटर डेट म्हणजे नंतरसाठी ते शेड्यूल आहे। आत्ता आपण करणार होतं लेटर डेट म्हणजे नंतर शेड्यूल करणार आहोत, आणि स्ट्रीमिंग सॉफ्टवेअरवरून करणार आहोत जिथे आपण यूज करणार आहोत झूम ॲज अ स्ट्रीमिंग सॉफ्टवेअर, किंवा तुम्ही इनबिल्ट वेबकॅमने सुद्धा करू शकता। म्हणून ते स्ट्रीमिंग सॉफ्टवेअरच्या समोरचा गो ऑप्शन मी सिलेक्ट केला आहे आणि क्लोज करून देते। वर तुम्हाला दिसेल बटन शेड्यूल स्ट्रीम, शेड्यूल स्ट्रीमवर क्लिक केल्यानंतर इथे एक ऑप्शन किंवा एक विंडो ओपन होईल जिथे न्यू स्ट्रीम, इथे पुन्हा एकदा स्ट्रीमचं नाव टाकायचं, आता हे नाव आपलं यूट्यूबसाठीचं नाव आहे। तिथे पुन्हा मी टाकतो सॅम्पल लाईव्ह स्ट्रीम, तुम्हाला पाहिजे ते नाव तुम्ही टाकू शकता। पुढचा ऑप्शन इम्पॉर्टंट आहे पब्लिक अनलिस्टेड प्रायव्हेट, जर तुम्ही यूट्यूब वापरत असाल तुम्हाला हे ऑप्शन माहिती असतील, बाय डिफॉल्ट तुम्ही पब्लिकच ठेवत जा। आत्ताच्या या सॅम्पल स्ट्रीमसाठी मी प्रायव्हेट ऑप्शन ठेवतो, पण लक्षात ठेवा जर तुम्हाला पब्लिकली लाईव्ह स्ट्रीम करायची असेल तर नेहमी पब्लिक हाच ऑप्शन चेक ठेवा। आत्ताच्या व्हिडिओपुर तुम्ही प्रायव्हेट ऑप्शन इथे सिलेक्ट केला, डिस्क्रिप्शन तुम्ही ॲड करू शकता, त्याच्यानंतर खाली तारीख मी आजचीच ठेवतो आहे आणि टायमिंग तेच ठेवतो आहे जे मी झूमसाठी वापरलं होतं 7 वाजताचं। खाली अपलोड कस्टम थंबनेल, तुम्ही थंबनेल अपलोड करू शकता। त्याच्यानंतर खाली काही ऑप्शन असतात की तो त्याला एज रिस्ट्रिक्शन वगैरे आहे का, बाय डिफॉल्ट सेम ऑप्शन ठेवून मी क्रिएट स्ट्रीम या बटनवर क्लिक करतो आहे। क्रिएट स्ट्रीमवर क्लिक केल्यानंतर अजून एक नवीन पेज लोड होईल जिथे आपण स्ट्रीम एडिट करू शकतो।
हा हे एक इम्पॉर्टंट स्टेप आहे, त्याच्यामुळे इथे व्यवस्थित लक्ष द्या. वरती सगळं तुमचं टायटल, कॅटेगरी, प्रायव्हसी टाईप, त्याच्यानंतर शेड्यूल फॉर, हे सुद्धा तुम्ही एडिट बटनवर क्लिक करून एडिट करू शकता. इथे बाय डिफॉल्ट एक पहिला डायलॉग बॉक्स असेल, तो मी क्लोज केला आहे. महत्त्वाचे जे सेटिंग आहे ते तुम्हाला सगळे खाली मिळतील या व्हिडिओच्या. आणि त्याच्यामध्ये पहिलं जे सेटिंग इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे स्ट्रीम की. इथे खाली तुम्ही बघू शकता स्ट्रीम की आहे, त्याच्यानंतर स्ट्रीम यू आर एल आणि बॅकअप सर्वर यू आर एल. बॅकअप सर्वरची आपला गरज नाही आहे, पण स्ट्रीम की, स्ट्रीम यू आर एल आणि इथे वर शेअर बटन मी तुम्हाला दाखवलं होतं ते इम्पॉर्टंट सेटिंग आहे. त्याचा यूज कसा करायचा आपण बघून घेऊया. पुन्हा मी जातो झूम च्या टॅबला क्रोममध्ये आणि इथे कॉन्फिगर कस्टम स्ट्रीमिंग सर्व्हिसवर क्लिक करतो. इथे बघा, इथे तीन ऑप्शन आपल्याला फिल करायचे आहेत, स्ट्रीम यू आर एल, स्ट्रीम की आणि लाईव्ह स्ट्रीमिंग पेज यू आर एल. आता हे ऑप्शन्स किंवा ह्या गोष्टी कुठून घ्यायच्या आहेत, तर त्या यूट्यूबवरून. पहिलं स्ट्रीम यू आर एल आहे, इथे तुम्ही बघू शकता. दुसरा ऑप्शन आहे स्ट्रीम यू आर एल, पुढे कॉपीचं बटन आहे, त्याच्यावर मी क्लिक करतो. ही कॉपी झालेली आहे आपल्या क्लिपबोर्डला, ते फक्त इथे येऊन पेस्ट करायचं आहे. त्याच्यानंतर स्ट्रीम की खाली, आता स्ट्रीम कीसुद्धा आपल्याला कुठून घ्यायची आहे, तर यूट्यूबच्या पेजवरून जिथे आपण लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी शेड्यूल करतो आहे. स्ट्रीम कीच्या समोरचा ऑप्शन कॉपी करा. बाय डिफॉल्ट ती हाईडच असणार आहे स्ट्रीम की, कारण ती युनिक असते. आणि इथे स्ट्रीम कीसुद्धा मी पेस्ट करून घेतले, तुम्ही मला पाहिजे तुम्ही शो करून ते बघू शकता. आणि शेवटी लाईव्ह स्ट्रीमिंग पेज यू आर एल, हे इम्पॉर्टंट आहे. हे कुठून घ्यायचं, तर ते घेण्यासाठी हे इथलं बॅकअप यू आर एल नाही आहे, तर वर जो शेअरचा ॲरो आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि जी आपली व्हिडिओची जी लिंक असते ती इथून शेअरच्या बटनवर तुम्हाला मिळेल. तिथे क्लिक केल्यानंतर खाली बघा व्हिडिओ लिंक, जी तुम्ही शेअरसुद्धा करू शकता ॲज अ लाईव्ह स्ट्रीम यू आर एल म्हणून, ती कॉपी करायची. आणि तिसरा जो ऑप्शन होता झूममधला लाईव्ह स्ट्रीमिंग पेज यू आर एल, तिथे ती पेस्ट करायची. लक्षात ठेवा ही आपली ॲक्च्युअल व्हिडिओची यू आर एल आहे. खालचे दोन्ही ऑप्शन तुम्हाला पाहिजे तर चेक करा, अदरवाईज तसेच ठेवली तरी पण काही प्रॉब्लेम येत नाही. एक आहे स्ट्रीमिंग सर्व्हिसचं ऑथेंटिकेशन, दुसरं आहे तुम्ही लाईव्ह स्ट्रीम डायरेक्टली चालू करू शकता की नाही ते. आता हे मी क्लोज करतो. त्याच्यानंतर लक्षात ठेवा स्ट्रीम यू आर एल, स्ट्रीम की, स्ट्रीम यू आर एल पहिलं टाकायचं आहे, त्याच्यानंतर स्ट्रीम की दुसरी, इथून तुम्ही कॉपी करून घेऊ शकता. आणि तिसरा जो ऑप्शन आहे इम्पॉर्टंट लाईव्ह स्ट्रीमिंग पेज यू आर एल, तो मी दाखवला होता शेअरच्या बटनवरून. शेअर बटनवर क्लिक करून इथून तुम्ही घेऊ शकता. आता हीच सेम लिंक जसं मी तुम्हाला म्हटलं, तुम्ही शेअर करू शकता व्हॉट्सॲपवर किंवा फेसबुकवर, ईमेलने, ज्यांना तुम्हाला पार्टिसिपंटने इन्व्हाइट करायचं असेल या मीटिंगसाठी त्यांच्यासाठी. तर हे मी क्लोज करतो. इथून लाईव्ह स्ट्रीम तर हे सेटिंग होतं ते, आणि इथे हे सेट झालं आहे. शेवटी सेव्ह बटनवर क्लिक करा आणि सेव्हवर क्लिक केल्यानंतर ही जी लिंक आहे यूट्यूब आणि झूममधली ती इथे क्रिएट होईल. ती तुम्हाला कुठे बघता येईल, तर इथे खाली बघा इन्फॉर्मेशन अपडेट झाले, जिथे जी आपली इन्फॉर्मेशन आता दिली होती यूट्यूबची स्ट्रीमिंगसाठी ती इथे सक्सेसफुली सेट झाले. आता आपलं कॉन्फिग्रेशन जे आहे सेटिंग झूमचं आणि यूट्यूबचं ते कम्प्लीट झालेलं आहे. आता आपण डायरेक्टली काय करूया, तर ही जी लाईव्ह स्ट्रीमिंग आहे ती स्टार्ट करून बघूया. म्हणून मी इथे झूमच्या ॲपला आलो आहे, डेस्कटॉप ॲपला, जिथे सॅम्पल फॉर लाईव्ह स्ट्रीमवर मी स्टार्ट बटनला क्लिक करतो या मीटिंगसाठी. आता ही जेव्हा मीटिंग स्टार्ट होईल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की डायरेक्टली लाईव्ह स्ट्रीम स्टार्ट नाही होणार आहे यूट्यूबची, त्याच्यासाठी आपल्याला मॅन्युअली ती स्टार्ट करावी लागते. आणि स्टॉपसाठीचे ऑप्शनसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवेन. इथे पहिलं जॉईन विथ कम्प्युटर ऑडिओ करून मॅक्सिमाइज करून देतो स्क्रीन. आता इथे तुम्हाला दिसेल मीटिंग स्टार्ट झालेली आहे, तुम्ही पार्टिसिपंट वगैरे ॲड करून घेऊ शकता जसं पाहिजे तसं. आणि इथे मोरमध्ये एक ऑप्शन तुम्हाला दिसेल, लास्ट ऑप्शन, लाईव्ह ऑन कस्टम लाईव्ह स्ट्रीमिंग सर्व्हिस. याच्यावर क्लिक केल्यानंतर जे आपण कॉन्फिग्रेशन केलं आहे ते इथून ओपन होणार आहे ऑटोमॅटिकली. आता एक्झाम्पलसाठी मी इथे शेअर स्क्रीन करून एक PPT शेअर करतो, म्हणजे जसं की लाईव्ह स्ट्रीम जेव्हा मी तुम्हाला इथे दाखवेन तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हीच सेम स्क्रीन तिथे यूट्यूबला दिसते की नाही. शेअर केल्यानंतर सुद्धा तुम्ही लाईव्ह स्ट्रीम करू शकता मोरमध्ये जाऊन, लाईव्ह ऑन कस्टम लाईव्ह स्ट्रीमिंग सर्व्हिस. तर हे दोन्ही ठिकाणून तुम्ही एक्सप्लोअर करू शकता, तुम्हाला पाहिजे तिथून तुम्ही ऑप्शन घ्या. शेअर केल्यानंतर लाईव्ह करण्यासाठी इथे क्लिक करावं लागतं आणि शेअर न करता लाईव्ह क्लिक करण्यासाठी किंवा लाईव्ह करण्यासाठी मगाशी दाखवलेलं ऑप्शन आहे. आता मी इथे क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली क्रोम ओपन झाला आहे, तो माझा डिफॉल्ट ब्राउझर आहे. आणि जिथून आता झूमकडून लाईव्ह स्ट्रीमिंग सर्व्हिस जी आपली यूट्यूब आहे तिथे स्ट्रीमिंग स्टार्ट होते. तुम्हाला इथे दिसेल एक प्रोग्रेस बार रन होतो या पेजवर, आणि सक्सेसफुली रन झाल्यानंतर डायरेक्टली आपण कुठे जातो आहे, तर ज्या लिंकला आपला तो व्हिडिओ आहे तो प्ले होणार आहे त्या ठिकाणी इथे जाणार आहे. आता इथे लाईव्ह स्ट्रीमिंग तर आली आहे पण अजून ती स्टार्ट नाही झाले. आणि इथे तुम्हाला दिसेल की एक्सलंट कनेक्शन, म्हणजे जिथे आपला यूट्यूब स्टुडिओ आहे जिथे आपण एडिट केली होती स्ट्रीम किंवा शेड्यूल केली होती, त्या यूट्यूब स्टुडिओमध्ये तुम्हाला दिसेल की इथे कनेक्शनसुद्धा एस्टॅब्लिश झालं आहे. आणि ही जी टॅब ऑटोमॅटिकली ओपन झाली ती म्हणजे काय की आपला जिथे ॲक्च्युअल व्हिडिओ दिसेल यूट्यूबवर लाईव्ह. आता हे लाईव्ह करण्यासाठी
जो की मेन ऑप्शन आपला करावा लागतो तो आपल्या यूट्यूब स्टुडिओमधून सिलेक्ट करावा लागतो. आता मी पुन्हा इथे दाखवतो, इथे जी आपली जिथे आपण स्क्रीन शेअर केले ही इथे PPT आहे. आणि मी पुन्हा एकदा स्विच करतो आहे आपल्या ब्राउझरला, क्रोम ब्राउझरला, जिथे तुम्हाला दिसेल की इथे यूट्यूब स्टुडिओला एक ऑप्शन आहे वर गो लाईव्ह, त्या बटनवर तुम्हाला क्लिक करावं लागतं. ते क्लिक केल्याशिवाय गो लाईव्ह होणार नाही. ते तुम्हाला दिसेल की स्ट्रीम तर स्टार्ट झाले जे की इथे प्रिव्ह्यू विंडोमध्ये तुम्हाला दिसेल, पण गो लाईव्हवर क्लिक केल्याशिवाय जो व्हिडिओ आहे तो लाईव्ह स्ट्रीमिंग यूट्यूबवर स्टार्ट होणार नाही. म्हणून गो लाईव्हवर पहिलं क्लिक करायचं. आता मी इथे क्लिक केल्यावर तुम्हाला दिसेल इथे लोड होतं आहे गोईंग लाईव्ह म्हणून आलं आहे. आता जिथून आपला व्हिडिओ प्ले होतो आहे तो इथे तुम्हाला प्ले होताना दिसेल, जिथे आपली ॲक्च्युअली व्हिडिओ प्ले करण्याची जी टाईप आहे तिथे मी आता आलो आहे. थोडासा वेळ लागू शकतो, डिले होऊ शकतो ज्या तुमच्या नेटवर्कच्या कनेक्शननुसार. एक अजून गोष्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे नेटवर्क कनेक्शन जे स्ट्रॉंग लागतं जर तुम्ही एकाच मशीनवरून लाईव्ह स्ट्रीमिंग आणि यूट्यूब दोन्ही हँडल करताय तर, कारण ते स्ट्रीमिंग करण्यासाठी एक पर्टिक्युलर कॉन्फिग्रेशनचं मशीन आणि त्याच्याचबरोबर स्ट्रॉंग इंटरनेट ह्या फॅसिलिटी रिक्वायर आहेत. आता मी पुन्हा एकदा झूमला आलो आहे जिथे आपली ही स्क्रीन दिसते. हे मी इथे कशासाठी आलो आहे की ज्यावेळेला इथे यूट्यूबला लाईव्ह चालू होईल तेव्हा ही स्क्रीन इथे दिसली पाहिजे, म्हणजे आपलं सक्सेसफुली यूट्यूबचं लाईव्ह स्ट्रीमिंग हे स्टार्ट झालं आहे असं आपण म्हणू शकतो. इथे दिसेल तुम्हाला यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये जी स्क्रीन मी शेअर केली आहे ती आहे. ते जे फक्त इथे ग्रे एरिया आला आहे तो म्हणजे ते ऑप्शन होते. आता मी लाईव्ह स्ट्रीमिंगच्या इथे शेअर पहिला स्टॉप केलेलं आहे. शेअर स्टॉप केल्यानंतर तुम्हाला दिसेल की इथे पुन्हा मी जर इथे आलो आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या लिंकवर, तर थोड्या वेळाने इथे कोडगेट्स इथे आलं आहे, म्हणजे काय तर शेअरिंग स्टॉप झालं आहे आणि इथे सक्सेसफुली जे आपलं कनेक्शन आहे त्याच्यानुसार आलं आहे. तर एंड स्ट्रीम तुम्ही इथून करू शकता, आयदर यूट्यूब स्टुडिओला येऊन, किंवा अजून एक ऑप्शन आहे एंड स्ट्रीम करण्याचा, तो म्हणजे आयदर डायरेक्टली मीटिंग एंड करा. अदरवाईज वर जिथे तुम्हाला ऑप्शन दिसतो आहे की ऑन कस्टम लाईव्ह स्ट्रीम, तिथे स्टॉप लाईव्ह स्ट्रीम, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर जे स्ट्रीमिंग आपलं स्टार्ट झालं आहे झूमपासून ते स्टॉप होईल. त्याच्यानंतर मी इथे एंड मीटिंग करतो. आणि शिवाय त्याच्यानंतर आता मिनिमाइज करतो मी झूम, एंड स्ट्रीम तुम्हाला जिथे आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग आहे म्हणजे आपल्या यूट्यूबच्या स्टुडिओमध्ये, तिथे येऊन सुद्धा एंड स्ट्रीमचा ऑप्शन आहे. तिथून एंड स्ट्रीमवर क्लिक केल्यानंतर स्ट्रीम तिथून ऑटोमॅटिकली एंड होईल. तर अशा प्रकारे तुम्ही यूट्यूबचं जे लाईव्ह स्ट्रीमिंग आहे ते करू शकता झूम मीटिंगचं. आणि इथे स्टॉप झाल्यानंतर तुम्हाला इथे एडचा वगैरे ऑप्शन येईल स्ट्रीम फिनिश झाल्यानंतर. तर अशा प्रकारे आपण बघितलं आज की झूम मीटिंग शेड्यूल करून त्याचं कॉन्फिग्रेशन कसं करायचं लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी आणि ते कॉन्फिग्रेशन यूट्यूबच्या लिंक्सबरोबर कसं जोडायचं ते. थँक्यू फॉर वॉचिंग, सबस्क्राईब फॉर मोर, अँड प्लीज लाईक, कमेंट अँड शेअर.